महाराष्ट्र जुदो संघटनेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय जुदो लीग चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेत खेळाडू राज जंगमे आणि यांच्या रायगड चॅलेंजर्सने सुवर्णपदक आणि 1,00,000 रुपयाचे बक्षीस मिळवले आहे. तसेच औरंगाबादची जुदो खेळाडू सुमेधा पठारे आणि त्यांची तोरणा टायगर टीम यांनी देखील रौप्य पदक मिळवले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील चांगले खेळाडू एकत्र घेऊन वेगवेगळ्या टीम बनवण्यात आल्या होत्या. त्यांच्यामध्ये स्पर्धा खेळण्यात आल्या. औरंगाबाद जिल्हा जुदो संघटनेच्या बजाजनगर क्रीडा प्रसारक मंडळाचा हा विद्यार्थी आहे. महाराष्ट्र जुदो संघटनेच्या टेक्निकल कमिटीचे सचिव दत्ता आखरे, नाशिकचे रत्नाकर पटवर्धन, रवींद्र मेटकर, स्वप्नील शिंदे, योगेश शिंदे, औरंगाबाद जिल्हा जुडो संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, भास्कर जाधव, भीमाशंकर नावंदे, सचिन विश्वास जोशी, श्रीनिवास यांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली सुरू केली. जसे यांचे सर्वांना माहिती आहे, त्यांचे वडील देखील युवा मेडल आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना मेडल आहे आणि सध्या कोच म्हणून काम बघतात. तर राज्यांमध्ये तुम्हाला काही प्रेशर होतं का किंवा काही बर्डन होतं का की जशी परंपरा वडिलांची काळजी आहे तशी माझ्या म्हणजे तुमच्या मार्फत मी मॅटवर घेतो मी असं काही टेन्शन होतं? प्रेशर वगैरे काही नाही, बाबा एवढे इंटरनॅशनल लेवलला मिळेल मार्फत तर त्यांचं माझं काही आपलं पण कर्तव्य म्हणते की त्यांचं त्यांना आपण रिप्रेझेंट करतो. तर त्यासाठी थोडं मागता येणार मला चांगली गोष्ट आहे की माझे वडील माझे होते, माझी आई मला म्हणजे खायला द्यायला चांगलं होते. त्यामुळं मला आठवतं की लास्ट मॅच थोडासा भयानक सीन होता तो, की कोच घरी बसली त्याच्यानंतर तोरात आपला एक कसा आपटला त्याच्यानंतर आपण बेशुद्ध झालो होतो. तो विचार करताना आता परफॉर्मन्स खूप म्हणजे पलटी मारली असं म्हणता येईल, तर हे कसं साध्य झालं? ते पजनं वगैरे लागणं ते खेळाचं भाग आहे. त्यासाठी आपण आपल्याला कसं रिकवर करतो किंवा मेंटली कसं स्ट्रॉंग होतो, आपले कोचेस आपल्याला काय सांगतात, आपण ती त्यासाठी प्रिपेअर करतो ते पण भरपूर हे करतो मॅटर. तो ते केल्यामुळं रिकवर होतो. चालेल, धन्यवाद आणि पुढच्या मॅचसाठी बेस्ट. AIN News, शोध सत्याचा, वेध बातमीचा.